दरम्यान शिंदे फडणवीस सरकार लवकरच कोसळणार आहे असं भाकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलंय. शिंदे सरकारचा 145 आकडा कमी होईल तेव्हा हे सरकार कोसळेल असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलंय. तर पुढच्या आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा मुख्यमंत्री म्हणून अजित पवार करतील असा विश्वास आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलाय. राष्ट्रवादी नेत्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलाय. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं ना, आज परत सांगतो, जोपर्यंत 145 आकडा एकनाथराव शिंदेच्या पाठीशी आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी 145 आकडा कमी होईल त्या दिवशी सरकार चालेल. जी 40 जणांची गट आहे या गटाबरोबर आघाडी केली आहे, पक्षाबरोबर नाही. त्यांचा उपयोग कुठंपर्यंत आहे तिथंपर्यंत भाजप त्यांना घेऊन जाईल. ज्या दिवशी लक्षात येईल की यांचा आता उपयोग होत नाही त्या दिवशी त्यांना नारळ देण्याचं काम होईल. त्यानंतर निवडणुका होण्याचं शक्यता आहे, ती कधीही होऊ शकते. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच मुख्यमंत्री असतील आणि ॲडमिनिस्ट्रेशनवर पकड असणारा जर कोणी नेता महाराष्ट्रात असेल, अजितदादांसारखा दुसरा नेता नाही, त्याच्यामुळे अजितदादांनीच या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं आणि अजितदादांच्या हस्तेच विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार हा ठाम विश्वास या शिर्डीच्या भूमीतून मला आहे. थोडा सत्ता गेल्यानंतर जे दुःख असतं ते दुःख अशा बोलण्यात काढणे, कार्यकर्ते राष्ट्रवादी सोडू नये, त्यांना थांबवू नये आणि आपण कधी सत्तेमध्ये येणार नाही हे भास झाल्यामुळं असे वक्तव्य करून आपला मीडियाचा स्पेस घेऊन मनाला समाधान करून घेणे असा हा प्रश्न दिसतो आहे.